नमस्कार मित्रांनो आज सुरू करूया जावा प्रोग्रामिंग सो so, जावा प्रोग्रामिंगसाठी रिक्वायरमेंट काय आहे तर त्यासाठी तुम्हाला तुमच्या मशीनमध्ये जे के इन्स्टॉल करावं लागेल नसेल तर या लिंकवरनं तुम्ही डाउनलोड करू शकता आणि इन्स्टॉल करू शकता तर त्यासाठी ही लिंक तुम्हाला ओरेकलच्या वेबसाईटला रिडायरेक्ट करेल तिथे तुम्हाला एक नवीन अकाउंट तयार करावं लागेल आणि फ्रीली तुम्ही जे डी के इन्स्टॉल करू शकता ब JDK चे वेगवेगळे व्हर्जन्स आहेत तर त्यातलं जे डी के एट अँड अबो तुम्ही कोणतंही इन्स्टॉल करू शकता त्यानंतर जेव्हा तुम्ही जे डी के इन्स्टॉल कराल तर तेव्हा तुम्हाला त्याचा पाच सेट करावा लागतो तर या लिंकवर तुम्हाला दिसेल की तुम्ही विंडोज मध्ये कसा पाथ सेट करू शकता तुम्ही जर लिनक्स यूज करत असाल तर तुम्हाला पाथ सेट करण्याची गरज नाही तुम्हाला एनवायरमेंट व्हेरिएबल्स सेट करावे लागतील क्लास पाच त्यानंतर जावा प्रोग्राम जावा प्रोग्राम साठी तुम्हाला कोणतंही एक आयडी लागेल एक्लिप्स किंवा इंटेलिज तुम्ही कोणतंही यूज करू शकता तुम्ही प्रोग्राम कंपाईल आणि रन करू शकता तर सुरू करूया आपला पहिला प्रोग्राम हॅलो वर्ल्ड तर हा आहे प्रोग्रामचा कोड तर तुम्ही आता वेगवेगळे नवीन ऑनलाईन एडिटर आहेत त्याच्यावर पण तुम्ही डायरेक्ट तो प्रोग्राम टेस्ट करू शकता किंवा तुम्ही स्वतः इक्लिप्स इन्स्टॉल करून टेस्ट करू शकता चला तर सुरू करूया मी माझ्या मशीनमध्ये मा ऑलरेडी इक्लिप्स इन्स्टॉल केलेला आहे इक्लिप्स फक्त डाउनलोड करायचं एक्स्ट्रॅक्ट करायचं आणि डायरेक्ट इक्लिपची एक सी ओपन करायची तर याच्यामध्ये एक मी नवीन क्लास लिहितो सपोज हॅलो वन त्यानंतर तुम्हाला तुमच्या क्लासमध्ये कोणकोणत्या मेथड्स पाहिजेत ते, ते तुम्हाला चेक करायचे मेन मेथड पाहिजे का कन्स्ट्रक्टर पाहिजे का इनहेरिटेड ॲबस्ट्रॅक्ट मेथड्स पाहिजेत का मला फक्त मेन मेथड पाहिजे त्यामुळे मी फक्त त्याला चेक करतो आणि फिनिश करतो हॅलो वन आपण याचा फोन पण थोडासा फोन विजिबल आहे का सगळ्यांना

I think edit mother sale no. झूम इन कंट्रोल प्लस प्लस ओके दिसत असेल सगळ्यांना प्रोग्राम आपला हा क्लास आहे आणि ही ऑटो जनरेटेड कमेंट आहे ते आपण डिलीट करू शकतो हा आपला हॅलो वन क्लास त्यामध्ये ही आहे मेन मेथड सपोज जर मेथड नसेल तर तुम्ही डायरेक्टली मेन टाईप करून कंट्रोल आणि स्पेस दिला की तुम्हाला मेन मेथड येईल त्याचं पूर्ण कोड लिहिण्याची गरज नाही का शॉर्टकट की है कंट्रोल स्पेस त्यानंतर मला हेलो वर्ड हा मेसेज डिस्प्ले कर जस्ट टाइप सी सो कंट्रोल स्पेस एंटर देन मला मैं नाव दयाच ओके देन आई क्लिक ऑन रन को प्रोग्राम हेलो वन डॉट जावा

जेव्हा आपण कोणताही प्रोग्राम लिहितो तर आपल्याला इक्लिप्समध्ये कळत नाही की तो कसा कंपाईल होतो किंवा कसा रन होतो ते तर जेव्हा आपण नोटपॅड मध्ये प्रोग्राम लिहितो सपोज माझी फाईल आहे सिम्पल डॉट जावा तर आपल्याला आपलं कमांड प्रॉम्प्ट ओपन करून त्याच्यावर जावा सी स्पेस त्या फाईलचं नाव द्यावं लागतं कंपाईल करण्यासाठी जर तुमचा प्रोग्राम करेक्ट असेल तर तुम्हाला डॉट क्लास नावाची फाईल तयार होते सिंपल डॉट क्लास आणि मग ती क्लास फाईल तुम्ही रन करू शकता तर त्यासाठी कमांड आहे जावा स्पेस ती class फाइल .class क्लास फाईल नेम डॉट क्लास लिहिण्याची गरज नाही तुमचा जर क्लास सिंपल असेल तर ती डॉट क्लास फाईल सिंपल नावाने तयार होईल मग तुम्ही डायरेक्टली रन करू शकता आणि अशा प्रकारे तुम्हाला आउटपुट मिळेल समजले नेक्स्ट तर जेव्हा कंपायलेशन प्रोसेस होते तेव्हा काय काय प्रोसेस होते तो तुमचा जो जावा कोड आहे तो तुमच्या बाईट मध्ये कन्वर्ट होतो आणि तुमची जी डॉट जावा फाईल आहे ती डॉट क्लास फाईल नावाने कन्व्हर्ट होते मग पाहूया की वेगवेगळे पॅरामीटर्स मध्ये आपण क्लास कीवर्ड यूज करतो क्लास डिक्लेअर करण्यासाठी कोणताही क्लास कराय डिक्लेअर करायचा असेल तर आपण क्लास हा कीवर्ड यूज करतो त्यानंतर पब्लिक काय आहे तर पब्लिक हे ऍक्सेस मॉडिफायर आहे की पब्लिक म्हणजे विजिबल टू ऑल प्रायव्हेट मीन्स पर्टिक्युलर टू दॅट क्लास ओके त्यानंतर स्टॅटिक स्टॅटिक पण हा एक कीवर्ड आहे स्टॅटिकचे वेगवेगळे ऍडव्हान्टेजेस आहेत ते आपण नंतर पाहणार आहोत कोणते ऍडव्हानेजेस आहेत तर शॉर्टमध्ये सांगतो की तेव्हा तुम्ही स्टॅटिक यूज करता तुम्हाला कोणताही ऑब्जेक्ट क्रिएट करण्याची गरज नाही डायरेक्टली तुम्ही ती मेथड ॲक्सेस करू शकता स्टॅटिक असेल तर ओके void void म्हणजे काय की void म्हणजे रिटर्न नथिंग की त्याचा रिटर्न टाईप काहीच नाहीये सपोज एखादी मेथड असेल आणि त्याच्यामधनं आपल्याला जर एखादी नंबर व्हॅल्यू रिटर्न मिळत असेल तर त्याला आपण टाईप देतो इंट पण सपोज त्या मध्येच आपण डिस्प्ले करत असू व्हॅल्यू तर त्या मेथडला आपण रिटर्न टाईप देतो वॉइड मेन मेन ही एंट्री पॉइंट फंक्शन म्हणतो आपण त्याला स्टार्टिंग पॉईंट ऑफ द प्रोग्राम स्ट्रिंग एआरजीएस तर स्ट्रिंग एरजीएस असं पण लिहू शकतो असं पण लिहू शकतो त्या थ्रू आपण कमांड लाईन आर्ग्युमेंट प्रोग्रामला पाठवू शकतो आता हे कमांड लाईन आर्ग्युमेंट काय ते आपण नंतर पुढे पाहणार आहोत शॉर्टमध्ये सांगतो कमांड लाईन आर्ग्युमेंट म्हणजे जेव्हा तुम्ही प्रोग्राम रन करता तेव्हाच त्याला पॅरामीटर्स पास करता नेक्स्ट ज्यावामध्ये जर तुम्हाला एखादं स्टेटमेंट प्रिंट करायचं असेल तर तुम्ही सिस्टम डॉट आऊट डॉट प्रिंट एलन यूज करता जसं तुम्ही सी मध्ये प्रिंट एफ किंवा सी प्लस प्लस मध्ये सी आऊट यूज करता तसंच तर सिस्टम म्हणजे काय आऊट म्हणजे काय प्रिंट एलन म्हणजे काय ते आपण पाहणार आहोत की काय आहे सिस्टम सिस्टम हा एक प्री प्रीडिफाईंड क्लास आहे ज्या आमच्या ए पी आयमध्ये सिस्टम आऊट काय आहे तर आऊट त्याचं ऑब्जेक्ट आहे प्रिंट स्ट्रीम क्लासचं आणि प्रिंट एलिन काय आहे तर ती मेथड आहे आणि या थ्रू आपण कोणतंही स्टेटमेंट डिस्प्ले करू शकतो मग सर ही एवढी किचकट मेथड कशाला यूज करतो आपण सी मध्ये किंवा सी प्लस मध्ये छान होतं एक लिहायचं लगेच डिस्प्ले होत होता मेसेज तर पाहूया आपण या, या हिरारची मुळे काय काय फायदे होतात आपल्याला इथे दाखवलेला आहे की प्रोग्राम कसा तुम्ही नोटपॅडमध्ये लिहू शकता आणि कंपाईल करू शकता आता वेगवेगळे आयडी मुलं ते प्रेफर करतात पण मी सजेस्ट करेल की पहिला प्रोग्राम तुम्ही स्वतः नोटपॅडमध्ये टाईप करा सेव्ह करा आणि कमांड प्रॉम्प्ट थ्रू रन करा कसं करायचं इथे स्क्रीनशॉट दिलेले आहेत की जिथे तुमचा प्रोग्राम आहे त्या लोकेशनला जा तिथे तुमचा प्रोग्राम कंपाइल करा या पद्धतीने जावा सी स्पेस प्रोग्राम नेम आणि स्पेस क्लास म्हणजे फक्त नाव ओके त्यानंतर आपण जी मेन मेथड लिहितो त्याचे वेगवेगळे पद्धतीने आपण लिहू शकतो तर इथे पहा स्ट्रिंग आर्ग्युमेंट त्याची एर आय साईज मध्ये दिलीये इकडे दिलीये लास्टला दिलीये तुम्ही कोणताही सेंटॅक्स यूज केला तरी पण तुमचा प्रोग्राम रन होईल त्यानंतर अजून एक सेंटॅक्स आहे की त्याच्यामध्ये तुम्ही थ्री डॉट्स यूज करता त्याला म्हणतात व्हेरियल व्हेरिबल टाइप ऑफ आर्ग्युमेंट ते पण तुम्ही यूज करू शकता इथे एक्झाम्पल दिले चेक करूया आपला का कारण ते तर मी परत एकदा इक्लिप्सला जातोय ओके आणि इथे त्याऐवजी आपण थ्री डॉट्स देऊया ओके आणि हे डिलीट करूया आपल्याला लगेच सजेशन येत आहे मध्ये आणि जस्ट रन करूया ओके okay. आता जे हे एरर्स आहेत ते माझ्या दुसऱ्या क्लासमध्ये आहेत त्याच्यामुळे ते दाखवतात सपोज मी इथे वेगळा मेसेज देतो सो जावा इज इंटरेस्टिंग ओके जस्ट रन जावा इज इंटरेस्टिंग आता तुम्ही इथे विचाराल की सर तुम्ही कंपाईल करत नाही तरी पण तुमचा प्रोग्राम रन होतो येस कंपाईल आपण करत नाही तर इथे तुम्ही प्रोजेक्टमध्ये गेल्यानंतर इथे मी सेटिंग केलेली आहे बिल्ड ॲटोमॅटिकली म्हणजे जेव्हा माझा कोड चेंज होईल तर तो, तो बिल्ड तो बॅकग्राऊंडला ऑटोमॅटिकली होईल आपल्याला बिल्ड करण्याची गरज नाही तुमचं जर सेटिंग नसेल तर तुमचा ऑलरेडी जो अगोदरचा कोड आहे तोच एक्झिक्युट होईल सपोज आता मी काय करतो बिल्ड ॲटोमॅटिकली काढतो आणि इथे मी ज्या वच्याऐवजी सी येतो आणि रन करतो तर तो बिल्ड झाला ॲटोमॅटिकली सेटिंग असल्यामुळे पण सपोज इन केस तुमचं जर ते नसेल तर तुमचा अगोदरचा जो प्रोग्राम असतो तोच बिल्ड होतो आणि तुम्हाला आ, ओल्ड आउटपुट मिळत जे प्रिव्हियस तुमच्या स्टेटमेंटमध्ये लिहिले ते चला पुढे जाऊया त्यानंतर काही इनवॅलिड सिंटॅक्स दिले त्यांनी की अशा प्रकारे जावाची मेथड नाही लिहिली पाहिजे याच्यामध्ये स्टॅटिक मिसिंग आहे याच्यामध्ये पब्लिक मिसिंग आहे याच्यामध्ये काय मिसिंग आहे पब्लिक वर्ड स्टॅटिक मेन त्यानंतर ऍबस्ट्रॅक्ट केले तर करेक्ट सेंटेक्स काय आहे स्टॅटिक पब्लिक वर्ड मेन ओके असं केलं तरी पण तुम्हाला एरर्स येऊ शकतात चेक करूया परत मी जातो इक्लिप्समध्ये आणि पब्लिक स्टॅटिक मेन दे by समथिंग बाय मिस्टेकन दे given so सो दिस work वर्क इन then next भरपूर मुलांना प्रॉब्लेम येतो की असा एक एरर येतो Java सी इज नॉट recognized एज इंटरनल और एक्सटर्नल कमांड आता ही एरर म्हणजे काय आहे की जेव्हा तुम्ही जावाचा प्ला पात जेव्हा सेट केलेला नसतो तर तेव्हा ही तुम्हाला एरर येते तर त्यासाठी तुम्हाला जावाचा पात सेट करावा होतो कसा सेट करायचं इथे लिंक दिलेली आहे की तुम्हाला माय कॉम्प्युटर राईट क्लिक करून प्रॉपर्टीज मध्ये एनवायरमेंट व्हेरिएबल सेट करायचे नेक्स्ट आता आपण जाऊया ओके की आपण कंट्रोल लुप्स यूज करू शकतो का तर येस आपण मध्ये इफ स्टेटमेंट यूज करू शकतो इफ एल्स यूज करू शकतो इफ एल सिप यूज करू शकतो असे सगळे स्टेटमेंट यूज करू शकतो तर आपल्याला सिंटेक्स माहितच असेल इफचा सिंटेक्स कसा देतो तर इथे एक प्रोग्राम दिलेला आहे कोणता प्रोग्राम आहे की दोन व्हेरिएबल्स घेतले त्यांची ऍडिशन केली आहे आणि ती ने चेक केली आहे की ती ट्वेंटी पेक्षा ग्रेटर आहे की नाही चला तर आपण पण असाच एक प्रोग्राम करूया इक्लिप्स मध्ये ओके तर हे आहे इक्लिप्स आणि मी एक नवीन क्लास क्रिएट करतो न्यू क्लास इफ स्टेटमेंट इफ अंडरस्कोर स्टेटमेंट ओके हा माझा क्लास आहे तर मला मेन मेथड पाहिजे मी मेन टाईप करतो एम ए आय एन कंट्रोल स्पेस एंटर ओके नेक्स्ट इंट मार्क्स इज इक्वल टू फोर्टी आपण टेस्ट करूया की आपण पास झालो का कोणा त्या सब्जेक्टमध्ये तर मार्क्स मिळाले तुम्हाला फोर्टी आणि मग मी ते मार्क्स इज अबोव्ह फोर्टी देन पास ओके प्रोग्राम करेक्ट आहे आता तुम्ही म्हणाल सर तुम्ही ते कर्ली ब्रॅकेट यूज नाही केले तर मी मध्ये फक्त एकच स्टेटमेंट दिले त्याच्यामुळे कर्ली ब्रॅकेट्स यूज नाही केले चेक करूया आपल्याला काही एरर येतात का पास समजलंय कर्ली ब्रॅकेट दिले तरी ते पण तेच येईल ओके मी जास्त इंडेंटेशन दिले थोडं पण कमी करूया खूप महत्वाचं आहे प्रोग्रामिंग मध्ये जेव्हा तुम्ही पायथॉन शिकाल तेव्हा तुम्हाला लक्षात येईल परत रन करूया पास दुसरा मॅसेज देऊया सपोज आता मार्क्स त्याला फोर्टी ओके okay. थर्टी नाईन आपण कंडिशन चेंज केली त्याची मार्क्स चेंज करण्याची ओके तर इथे त्याला मार्क्स मिळाले थर्टी नाईन आउटपुट काही आलेलं नाहीये आणि एरर पण काही चालला नाहीये का नाही का आला कारण ही कंडिशन सॅटिस्फाय नाही झाली ट्रू नाही झाली त्याच्यामुळं तो त्या इफ स्टेटमेंट मध्ये गेलाच नाही डायरेक्टली बाहेर गेला त्याच्यामुळं आउटपुट काही आलं नाही ओके मग आपण त्याला दुसरी कंडिशन आपल्याला द्यावी लागेल कोणती कंडिशन इफ एल्स तर आपण एल्स मध्ये कोड लिहूया एल्स काय कोड लिहूया रन करूया फेल आला समजले कस इल्स यूज झालं की आता इथे थर्टी नाईन मार्क्स होते त्याच्यामुळं तो ला चेक केलं त्याने कि फोर्टीपेक्षा ग्रेटर आहेत का नाहीत मग या कोडमध्ये गेलाच नाही तू डायरेक्टली एल्सला जम्प झाला एल्स, एल्स इथे काहीच कंडिशन म्हणजे डायरेक्टली एल्स मध्ये गेला आणि त्याने हे स्टेटमेंट प्रिंट केलं आता चेक करूया मार्क्स चेंज करूया सपोज मला फोर्टी वन मिळाले आणि रन केला काही आउटपुट पास यस समजले सगळ्यांना इफ एल्स आता मला याच्या ऐवजी माझे मला फर्स्ट क्लास मिळालाय का सेकंड क्लास मिळालाय का हायर सेकंडरी मिळालाय ते चेक करायचं त्यासाठी आपल्याला काय करावं लागेल ला सपोज याला मार्क्स एल्स इफ मार्क, ग्रेटर दॅन इज इक्वल टू पहिल्यामध्ये आपण सिक्स्टी टाकूया आणि इथे लिहूया फर्स्ट क्लास इथे लिहूया फिफ्टी फाईव्ह फिफ्टी फाईव्ह ला काय असेल क्लास असेल हायर सेकंड क्लास त्यानंतर अजून एक एल सीफ। मार्क्स तुम्ही म्हणाल सर तुम्ही कॉपी पेस्ट का नाही करत येस तर कॉपी पेस्ट मुळ आपण शॉर्टकट यूज करतो आणि भरपूर वेळा आपल्या चुका होतात त्यासाठी मी सजेस्ट करेल की तुम्ही कॉपी पेस्ट न करता तुम्ही अगोदर मास्टर व्हा त्यामध्ये आणि मग तुम्ही ट्रिक्स यूज शॉर्टकट करू शकता ओके सेकंड क्लास ntar asumpun if-else tak usah, else if marks greater than equal to 40, see so, okay. चेक करूया आता फोर्टी वनला काय प्रिंट होतोय काय लॉजिक आपलं बरोबर आहे का, का चॅटमध्ये तुम्ही कमेंट्स पण टाकू शकता आलाय बरोबर तो पास क्लास की फोर्टीच्या अबोव हो आहे पासमध्ये आता मी टाकतो मला फिफ्टी वन मिळाले तर कोणता मेसेज प्रिंट व्हायला पाहिजे जस्ट सेकेंड क्लास यामध्ये गेला तू समजते सगळ्यांना कसं एक्झिबिशन होत आहे स्टार्टिंगला सिक्स्टी चेक केला सिक्स्टी चा हो नाही आहे फिफ्टी अबो चा अबो हो नाही आहे फिफ्टी चा हो आहे त्याच्यामुळं या एल सीप मध्ये गेला आणि हा मेसेज मिळाला आपल्याला नेक्स्ट चेक करूया सिक्स्टी वन ओके फर्स्ट क्लास सेकंड क्लास राहिला सेकंड क्लास साठी मार्क्स किती लागतील आपल्याला फिफ्टी सिक्स रन ओके सगळ्यांना इफ लूप कसं कसं यूज यूज करतो त्याच्याबरोबर करू शकतो आणि जेव्हा लास्ट कंजे कंडिशन असेल तर त्याला आपण डायरेक्टली एल्स मध्ये देऊ शकतो की जर वरच्या कोणत्याही इफ एल्स मध्ये नसेल तर ते डायरेक्टली एल्स मध्ये जाईल ओके चला तर पाहूया पुढचा सी पाहिलं आपण सगळं लॅडर त्यानंतर स्विच स्टेटमेंट तर आपण पाहिलं असेल मेनू तयार करण्यासाठी आपण स्विच स्टेटमेंट यूज करतो केस वन केस टू केस थ्री तर याच्यामध्ये काय काय का कंडिशन असतात की तुमची केस ही डुप्लिकेट नसायला पाहिजे तुम्ही डिफॉल्ट केस पण तयार करू शकता त्याच्यामध्ये तर हा आहे सिंटॅक्स स्विच केसचा केस वन केस टू आणि केस या केसला कसं जाणार की एक्सप्रेशन वरन या एक्सप्रेशन मध्ये जी कंडिशन दिली आहे ती जी मॅच होईल त्या केसला जाईल केस वन ऑर टू किंवा नाहीच मॅच झाली तर डिफॉल्ट केस तुमची एक्झिक्यूट होईल आणि यात महत्वाचं म्हणजे तुम्ही प्रत्येक केस नंतर ब्रेक स्टेटमेंट हे यूज केलं पाहिजे ओके चला तर पाहूया की याच्यामध्ये एक नंबर दिलाय आणि त्या नंबर नुसार त्या केसला जाईल चला तर मग आपण लिहूया आपल्या इक्लिप्स मध्ये स्विच केस तर मी एक नवीन क्लास क्रिएट करतो न्यू क्लास स्विच केस ओके यामध्ये मला मेन पाहिजे नसेल तरी पण आपण तयार करू शकतो ओके हा झाला प्रोग्राम त्यानंतर मी इथे एक व्हेरिएबल तयार करतो इंट नम इज इक्वल टू वन त्यानंतर स्विच तुम्ही स्पेस पण करू शकता इथे स्विच केस ओके okay? आणि तुम्हाला सगळ्या व्हॅल्यूज येतील इथे तर त्यानंतर यात मी देतोय नम आणि पहिली केस असेल माझी वन तर यामध्ये मी जस्ट मेसेज टाईप करेल केस वन एक्झिक्युटेड चेक करूया आउटपुट काय केस वन एक्झिक्युटेड आणि त्यानंतर एक्सेप्शन पण आले एक्सेप्शन का, का आलं कारण मी ते ब्रेक दिल नाही सो so, मी ते ब्रेक ऍड करतो यस आता मी कॉपी करतो आणि सेम तशीच केस एक दुसरी लिहितो सेकंड केस केस टू इज एक्झिक्युटेड आणि इन्स्टेड ऑफ वन मी आता टू ला देतो त्या नमला चेक करूया केस टू इज एक्झिक्युटेड समजले सगळ्यांना आणि ब्रेक हे महत्वाचं आहे सपोज मी इथे वन दिला आणि इथे ब्रेक दिला नाही ओके काय होईल पहा काही आउटपुट तर दोन्ही पण केस एक्झिक्युट झाल्या का कारण पहिले केस झाल्यानंतर आपण ब्रेक दिला नाही इथं पण ब्रेक द्यायचं विसरलो तर काय होईल चेक करूया डिफॉल्ट केस पण एक्झिक्युट झाली आणि एक्सेप्शन आलं आपलं हे अनएक्सपेक्टेड व्हॅल्यू त्यासाठी ब्रेक खूप महत्वाचा आहे त्यानंतर इन केस वन मी कोणतीही थर्ड व्हॅल्यू दिली जी केस मॅचिंग नाही का काय येईल आउटपुट एक्सेप्शन आलं डिफॉल्ट केसला गेलं आणि त्याने एक्सेप्शन थ्रो केलं जेव्हा तर हे एक्सेप्शन कसं थ्रो करायचं ते आपण नंतर पाहणार आहोत ट्राय कॅच ब्लॉक एक्सेप्शन हँडलिंग येईल तेव्हा तुम्हाला हे कळत नसेल हे डिफिकल्ट वाटत असेल तर जस्ट डिलीट करा आणि ते सिस्टमचा एक मेसेज टाकून द्या इनवॅलिड केस जसं आपण सी प्लस प्लस मध्ये किंवा सी मध्ये टाकतो करा रन इनव्हॅलिड केस समजले तर असेच प्रकारे आपण नवीन नवीन व्हिडिओ बनवणार आहोत तुम्ही जर चॅनलला नवीन असाल तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओ लाईक करा तुम्हाला अजून नवीन काही माहिती असेल तर या व्हिडिओ खाली कमेंट करा चला तर शिकूया जावा ते पण मराठीमधून थँक्यू